धन्यवाद निलेश, उपस्थित तमाम लाड़के रसिकांचं, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व लाड़के खेळाडूंचं आणि त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचं अध्यक्ष चषक 2021 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे। जे प्रेक्षक जीटीसी या वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या तमाम लाड़के प्रेक्षकांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा आपण पाहता अध्यक्ष चषक आता जो सामना संपन्न झाला नरवीर देवे व देवपूर, तर नरवीर देवे संघाचे जे व्यवस्थापक आहेत गणेशदादा केसरकर यांचा आज वाढदिवस आहे। सगळ्यात खास दिवस त्याचंच नाव वाढदिवस। गणेशदादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। आपणास उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो, आपल्या यशाचा आलेख सदैव उंचावत राहावं हीच आई भवानी चरणी प्रार्थना। पुन्हा एकदा गणेश केसरकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। ओया मॅचच्या दिशेने आजच्या दिवसातील लढत क्रमांक आपण पाहता ती चौथी आहे। द्वितीय फेरीतील ही पहिली लढत आहे। तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्यांचा संघ मैदानावरती खेळताना दिसतो आणि ते देखील इन ॲक्शनमध्ये दिसत आहेत। निलेश दादा भैरवनाथ देव संघाचे जे संघनायक आहेत त्यांच्या अगेन्स्ट पडसुले संघ ज्यांनी एक सामना जिंकला होता। सहदेव कोंडाळकर व अशोक भोसले जे नक्कीच विरारवरनं लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आपलं प्रेम निरंतरपणे आम्हाला लाभू दे हीच आपल्याला प्रार्थना। हो मॅचच्या दिशेने भैरवनाथ देवळे वर्सेस पडसुले सामना सुरू होतोय। गोलंदाज किशोर पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टम वरती फुलर लेंथ होता, फ्रंट फुट वर दिवेश गेले होते खेळण्यासाठी पण चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही, स्टेप आउट झाले होते आणि अत्यंत वेगवान चेंडू होता। पहिला चेंडू डॉट येतोय। भैरवनाथ देवळे या संघाला पहिल्या सामन्यामध्ये बाय मिळाली होती, प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नव्हता, त्यामुळे थेट त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये ही चाल मिळाली आणि आता त्यांच्या समोर पडसुले संघ खेळतोय। ओवर द विकेट, ओ पुन्हा एकदा ऑफस्टम वरती पिचिंग केला गेला, पुन्हा एकदा फुलर लेंथ होता, यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही आणि एक धाव या दरम्यानच्या काळात येते बायच्या रूपाने आणि अकाउंट ओपन होतो मैदानावरती पडसुले संघाचं। पडसुले संघाने मागच्या सामन्यात सडवली या संघाला पराभूत केलं होतं, 45 धावांचं लक्ष त्यांनी सडवली या संघाविरुद्ध लिलिया पार केलं, सहज त्यांनी पार केलं। त्यानंतरच्या सामन्यात आपण प्रशांत जाधवची जबरदस्त बॅटिंग पाहिली, पहिलं अर्धशतक त्याने झळकावलं, एक तडाखेबंद खेळ आपण पाहिली, एक विध्वंसक विस्फोटक फलंदाजी का असते याचं प्रात्यक्षिक प्रशांत जाधवने दाखवून सर्वांची मनं जिंकली आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही जिंकला। आणि आता मैदानावरती आपण पाहतायत भैरवनाथ देवळे वर्सेस पडसुळेमध्ये हा सामना सुरू आहे। स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आले स्वप्नील किशोर, पुन्हा एकदा हो यावेळेस ड्राईव्ह करतायत, कवरच्या दिशेने खेळतायत, निलेश दादा वेगाने आले तिथे पण डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षकांना झाले चूक, थ्रोही खराब होता, बॅकअप मिळतोय पण या दरम्यान मात्र धावा पूर्ण होत आहेत। 3 गुड रनिंग बिटवीन द विकेट, अत्यंत चांगलं कॉर्डिनेशन कम्युनिकेशन ताळमेळ खूप चांगला आहे आणि मैदानामध्ये जेव्हा दोन फलंदाज खेळतात त्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग खूप चांगलं असणं गरजेचं असतं, कॉर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं आणि बऱ्याचदा ताळमेळ बिघडल्यानंतर फलंदाज धावचित होता नाही आपण पाहिलेले, त्यामुळे इथे 3 धावा चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यात आणि 3 धावेने संघाची धावसंख्या धावपालिकावरती 4। स्ट्राईकला दिवेश येते, दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये सामना सुरू आहे, रबर बॉलची स्पर्धा पावसाळी स्पर्धा पण वरुण राज मात्र पूर्णपणे इथे अनुपस्थित आहेत। ओ पुढे आले होते चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते, एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळते, अनुभवाची सावली तीच विद्येची मावली असं म्हटलं होतं, जगात जे अनुभव शिकवत होते कुठल्याही शाळेत शिकवलं जात नाही आणि तोच अनुभव मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाज किशोर यांच्या माध्यमातून। 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात। आमच्यासोबत गुणसंख्या लेखक आहेत मयूर, नियम क्रमांक 3 नुसार स्कोरर हा क्रिकेटमध्ये नियम आहे, एकूण 42 नियम क्रिकेटमध्ये 1788 या नियमांचं संशोधन झालं। लॉंगांच्या दिशेने आपण पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव
आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय पाचच्या घरामध्ये. संयमी सुरुवात पाहिल्यामध्ये का गोलंदाजी खूप चांगली होताना पाहते आपण. या गोलंदाजीमध्ये दोन चेंडू डॉट पाहिले, दोन सिंगल आले, एक तिहेरी धाव आली, अत्यंत चांगली गोलंदाजी होते. कुठल्याही प्रकारे फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाही, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. मात्र अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. या दोन चेंडूमध्ये या षटकाचं चित्र बदलू शकतं. स्ट्राईकला फलंदाज आलेले यावेळेस स्वप्नील, एक चेंडू माफ करा, वन टू गो. हो फुलटॉस मिस टायमिंग झालंय, पण तिथे प्रयत्न काय सुरेख झाला होता, प्रयत्नांना आलंय अपयश. प्रयत्नांना जर असतं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं गेलं असतं. पण बघूया काय घडतंय. पंच शहानिशा करतायत, एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झाला आणि पंचांची दोन्ही आता आकाशाकडे आणि षटकार येते. रबर बॉलची हीच खासियत आहे, बऱ्याचदा चेंडू बॅटच्या टोकाला लागतो आणि तो सीमारेषेबाहेर जातो. रबर बॉलची हीच खासियत आहे. आणि आता बघूया पंचांनी षटकार दिलाय, पण खेळाडू सांगतायत की चौकार आहे आणि आमचे व्हॉलेंटियर कोणीही तिथे नाही आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. बघूया पंचांचा सिग्नल आमच्यासाठी महत्वाचा असेल आणि पंचांनी इथे सांगितलेलं आहे की चौकार आहे. बघा आमचे निलेश दादा मित्रमंडळाचे जे सदस्य आहेत, प्लीज आपण ही स्पर्धा आपली आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रॉवर्सी, कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होता कामा नये आणि कुणावरही कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखायची. चौकार सांगितले पंचांनी आणि धावसंख्या धावपळ करते 9. तर पाच चेंडूमध्ये फक्त पाच धावा होत्या आणि अखेरच्या चेंडूवरती मी म्हटलं होतं की चित्र बदलू शकतं आणि चौकार आला. गोलंदाजी मार्कवर अक्षय येते, अक्षय टू दिवेश, दिवेश सज्ज होतोय अवस्था बॅटिंगसाठी. अक्षय उर्दू विकेट. ओ फुलर लेन पाहत होता ऑन साईडला, वळवला बॉटरमॅनचा सुरेख वापर मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव येते, एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. लाईव्ह टेलिकास्ट GTC एक नामांकित वाहिनी. संपूर्ण टीम आपण पाहू शकाल, प्रथमेश, गौरव आणि त्यानंतर ओमकार. कॅमेरामॅनच्या भूमिकेत ओमकार आहेत, ऑपरेटरच्या भूमिकेत टेनिस क्रिकेट विश्वातील एक अत्यंत मोठं नाव. लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियेमध्ये खरोखर आपल्या नावाचा डंका ज्याने वाजवला तो गौरव सावंत. हो हाफ ट्रॅकर होता यावेळेस, मात्र मिडल करता आला नाहीये, पूल करायचं होतं. डॉट चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, तर रबर बॉलला भरपूर बाउन्स असतो आणि त्यात जर कॉन्क्रीटची विकेट असली तर अधिक बाउन्स मिळतो. टेनिस बॉल रबर बॉलमध्ये फरक आहे, पण रबर बॉल आणि लेदर बॉलमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समान पाहायला मिळतील. हो बॅटची कडा लागली, खूप चांगली यष्टीरक्षण, गुड किपिंग. चेंडू अगदी समोर पडला, आता पण यष्टीरक्षकाने चेंडूला थांबवलं आणि आता चेंडू मागे वेगाने आला असता. गुड किपिंग यष्टीरक्षक अभि केसरकर यांच्या मागे. अक्षय पुन्हा एकदा फुलटा चेंडू, यावेळेस मात्र समोर खेळल्यात लॉंग ऑफच्या दिशेने. आणि एका धावेने धावसंख्या धावपळ करती 11 धावा. चांगली गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर जो फिल्डिंगचा निर्णय घेतलाय कुठेतरी योग्य सिद्ध होताना दिसतोय, कारण दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत मोठे फटके खेळताना एकमेव चौकार आपण पाहिला होता मागच्या षटकामध्ये. स्वप्नीलच्या बॅट मधून अक्षय, यावेळेस दिवेशसाठी ओवर द विकेट. हो यावेळेस चेंडू ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक, फार चपळतेने आलेत, वेगाने आलेत, खूप चांगला थ्रो. ओ हो डायरेक्ट हिट, एकच स्टंप, याला म्हणतात गोटीने. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं चित्र आपण मैदानावरती पाहतो तेव्हा त्या बरेच जण म्हणतात की भरपूर गोट्या खेळलेल्या त्याच्या बालपणी. आणि नेम बघा, डायरेक्ट हिट. तर तीन स्टंप मधून एक स्टंप उडवणं सोपं असतं, पण एका स्टंपला उडवणं काय थ्रो होतं, ऍक्युरेट थ्रो ऑन दि स्टंप, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होत आहेत,
स्वप्नील स्वप्नीच्या खेळीचा अंत आणि पहिला धक्का लागतो मैदानावरती परसुले संघाला. मागच्या सामन्यात परसुले संघाने 45 धावांचा पाठलाग केला होता, पण आता त्यांना एक मोठं लक्ष उभं करावं लागेल. धावसंख्येचं संरक्षण त्यांना करायचं आहे, पण संरक्षण करण्यासाठी आधी एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण समोर एक ताकदवर संघ भैरवनाथ देवे संघ, आणि या संघाची कामगिरी खूप चांगली होती. या संघाचे खरं तर याच गावचे आमचे अध्यक्ष आहेत, पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. 12 धावा 12 नक्कीच. या मैदानावरती जर पाहिलं तर मागच्या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावलं होतं भैरवनाथ देवे संघाने, त्यामुळे एक कॉन्फिडन्स आहे. ओ हो हो हो, मिड विकेट च्या वरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार दिवेशच्या बॅट मधून. संयम आधी राखला होता आणि जणू काय या चेंडूची वाट पाहत होते, कारण आधी जर आपण पाहिजे सुरुवातीला चाचपडत खेळत होते, चेंडू मिळेल करता येत नव्हते, पण आता सेट झाल्यात आणि या षटकाने धावसंख्या मात्र झेप घेते, 18 घरा जाते. जबरदस्त टायमिंग, ओव्हरपिच चेंडू होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये आला होता आणि 2 षटकं या ठिकाणी संपन्न होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय ती 18, म्हणजे पहिल्या षटकात 9, या षटकामध्ये 9 धावा आलेले आहेत. म्हणजे धावांची गती जर आपण पाहिली तर 9.00, पण धावांची गती आता वाढवावी लागेल, कारण 4 षटकांची लढत आहे. किमान 45-50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर असल्या तर भैरवनाथ देवे संघाला दबावात आणता येईल. आणि भैरवनाथ देवे संघाच्या खेळाडूंची देहबोली बघा, चॅम्पियन सारखे, कारण याच मैदानावरती चॅम्पियनपद पटकावलं होतं. अत्यंत चांगला खेळ ते करतायत, पण परसुले संघ देखील तयारीशी उतरलेले आहे. विजयाचं स्वप्न उराशी बाळगून हा संघ देखील उतरलेला आहे, पण बॅटिंगच्या माध्यमातून चांगली कामगिरी करावी लागेल. ओ हा चेंडू व्हाईटचा इशारा आहे तो पंचांचा. पंचांच्या भूमिकेत बाळा गायकवाड सर आहेत, मॅन फ्रॉम ऐरोली. त्यानंतर गणेश बावीसकर, मॅन फ्रॉम घाटकोपर, अत्यंत नामांकित पंच म्हणून गणेश बावीसकर संघांची सरांची ओळख आहे. प्रथम त्यांची आमची भेट घाटकोपरच्या मैदानावरती झाली होती. ओ हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू असा व्यवस्थित मिडल करताना चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने येतोय. 1 धाव येते धावसंख्या धावपळकावरती 20 धावा. पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची मानली गेली आहे. एक वेळ कॉमेंटेटर नसले तरी चालतील, गुणसंख्या लेखक नसला तरी चालेल, पण मैदानावरती पंच असणं गरजेचं आहे. क्रिकेटचा आत्मा म्हणजेच पंच असं म्हटलं होतं. ओ यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होणार? सीमारेषे बाहेर नाही, हातामध्ये लँड होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय, खूप चांगलं बॉडीवरचं नियंत्रण, खूप चांगला अंदाज घेतलाय, खूप चांगली शैली होती, चेंडू पर शेवटपर्यंत नजर होती आणि हा झेल टिपल्यानंतर दिवेशला मात्र परतावं लागतंय आणि हा दुसरा धक्का लागतो मैदानावरती आणि नवीन फलंदाज सुजल येतोय. तर वन डाऊनला दीपक आले, सलामीवीर दोन्ही फलंदाज बाद झाले आहेत, दिवेश आणि स्वप्नील दोघंही बाद झाले आहेत आणि आता मैदानावरती 2 नौके फलंदाज, कारण दीपकने एक चेंडू फेस केलाय आणि आता मात्र सुजित आत्ताच मैदानावरती त्याचं सुजयचं आगमन झालंय. स्ट्राईकला दीपक. ओ स्लोअर वन चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो येतोय, पण 2 बाउन्स हा थ्रो आला होता, अन्यथा फलंदाज बाद होऊ शकले असते. 2 धावेरी संघाची धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय 22 धावा. गोलंदाजी मार्गवर अभि आहे, अभिचं षटक अत्यंत चांगलं आहे. मागच्या 2 षटकांमध्ये धावा फारशा आल्या नाही, एक षटकार एक चौकार जरी आला असला पहिल्या 2 षटकांमध्ये, तरी धावांची गती फारशी पाहायला मिळाली नाही. मात्र इतर चेंडू जे आपण पाहिले तर सिंगल डबल्स किंवा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. बघूया अभि स्ट्राईकला व्यवस्थित. दीपक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ यावेळेस मात्र भिरकावून दिलाय, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमारेषेवर छुमंतर षटकार. आणि इथे मात्र फलंदाज दीपक धावांचा प्रकाश पाडण्यासाठी सज्ज झालेले आहे. धावसंख्या 28 धावफलकावरती आणि या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. समोर एक बलाढ्य बलवान शक्तिशाली सामर्थ्यशाली परिपक्व परिपूर्ण संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे भैरवनाथ देवे संघ. आणि याच मैदानावरती
जी मागे स्पर्धा झाली त्या स्पर्धेचं अजिंक्यपद त्यांनी पटकावलेलं आहे आणि या संघाविरुद्ध एक मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. 28 धावा दीपकच्या बॅटमध्ये षटकार आला. अभिवर्ती थोडस दडपण नक्की झालं असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येत आहेत. हो यावेळेस मात्र ऑफ स्टंपचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून आणि केनक दैत्यभिमान षटकार. सलग दोन चेंडू दोन षटकार आणि धावसंख्या धावपलकावरती मात्र जाऊन पोहोचते 34 घरामध्ये. गेअर बदललाय ठाऊक आहे दीपकला. दोन फलंदाज जरी बाद झाले असले तरी षटक चेंडू फार कमी शिल्लक आहे त्यामुळे इथून गेअर बदलावा लागेल आणि एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती बॅटिंग केली जाते दीपकच्या माध्यमातून. या षटकातील अंतिम चेंडू. हो शॉर्ट ऑफ लेंथ होता, मिडल करता आला नाही आणि अखेरचा चेंडू डॉट येतोय. अशा प्रकारे तीन षटक संपन्न होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहत आहेत 34 धावा या षटकात 16 धावा आल्यात. म्हणजे आधीची दोन षटकं आपण पाहिले तर धावांची गती 9.00 होती आणि आता मात्र धावा आपण पाहत आहेत 16 आल्यात. म्हणजे एकूण 34 धावा झाल्यात. म्हणजे धावांची गती आहे 11.33 प्रति षटकामागे. धावांची गती वाढलेली आहे. मात्र बघूया इथून या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील. आणखीन जर 10 ते 15 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल असेल. जर परसुर संघाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर सडवली या संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी झाली होती. 44 धावसंख्येमध्ये त्यांनी रोखलं होतं सडवली संघाला. पण समोर आता भैरवना देव आहे. कारण मागच्या सामन्यात तुम्ही काय केलं, रमाकांत नचेकरने नेहमीच सचिन तेंडुलकरला नेहमीच एक कानमध्ये दिला की मागच्या सामन्यात काय घडले, इवन काल तू काय खेळलास ते महत्त्वाचं नाही, कारण तू आज काय करणार आहेस, नवीन सामन्यामध्ये काय करणार ते महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक सामना वेगळा असतो, समोरचा संघ बदलतो, गोलंदाज बदलतात, खेळपट्टी तीच असते, पण कामगिरी नव्याने करावी लागते. ओ हा चेंडू वेगवान होता. स्लॉगवरची जबाबदारी महेशच्या कांद्यावरती. 4 षटकांची लढत असल्याकारणाने 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील कंपल्सरी. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तवणूक खपवून घेतलं जाणार नाही. कुठल्याही प्रकारे अपशब्दांचा वापर करायचा नाही. मैदानात उतरताना बॅट घेऊन उतरायचं. खरं तर हे नियम सांगायला नको आहेत. हे नियम आपल्या समितीने आधीच जाहीर केले आहेत. पोलादपूर ग्रामीण क्रिकेट संघटना निली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना सुरू आहे आणि पोलादपूरचं क्रिकेट कसं डेव्हलप होईल, ग्रामीण क्रिकेट कशा पद्धतीने पुढे सरकेल. ओ मागच्या चेंडूचं प्रत्युत्तर या षटकाने दिले. सुजलच्या बॅटमधून येतोय हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला आणि या षटकाने धावसंख्या धावपलकावरती 40. डॉट चेंडू गेला होता आणि त्याची भरपाई केलेली आहे. परसुले संघ एक मोठ्या धावसंख्ये दिशेने मार्गक्रमण करत असताना गोलंदाजी मारकर गोलंदाज महेश आहे. महेशचा पहिला चेंडू डॉट होता पण त्यानंतर सुजलने मात्र हा षटकार लगावला पुन्हा एकदा. हो यावेळेस ड्राईव्ह केला स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण किशोर आहेत आय थिंक, कारण किशोरजी यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. एक धाव येते धावसंख्या धावपलकावरती 41 धावा. एकूण चेंडू शिल्लक आहे 3. बघूया 3 चेंडू मला येणं गरजेचं आहे. कशाही येऊ दे, बॅटची काळा लागून येऊ दे, व्हाईटच्या रूपाने येऊ दे, ज्या प्रकारे आयुष्यात पैसे धावसंख्या 46 अंतिम चेंडू आहे. एखादा मोठा फटका आला तर 50 धावांचं स्वप्न पूर्ण होईल. पण आता नौका फलंदाज आहे त्यामुळे सोपं नसेल. तर नवीन फलंदाज शिवम. बघूया अंतिम चेंडू 46 धावा आहे धावफलक्यावरती. किती धावसंख्येचं टार्गेट सेट करत आहेत. अंतिम चेंडू इनिंग मधला. हो यावेळेस मात्र ओरते चेंडू कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा क्लिअर केलेली आहे.
ज्या प्रकारे बाद होणारे फलंदाज दीपक म्हणाले होते की 100% षटकार मारणार 13.25 आवश्यक धावगती। तर स्ट्राईकला आहेत अभि आणि नॉन स्ट्राईकला अक्षय आणि अजिंक्य गोलंदाज मार्कवर आहेत। 53 धावांचं टार्गेट आहे। ओवर द विकेट ओ पडल्यानंतर चेंडू आत येतोय गोडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने टेकऑफ घेतला। खूप चांगली विषय मिळते कॉन्क्रीट विकेट आहे रबर बॉल आहे आणि नक्कीच त्याचा फायदा घेत असताना गोलंदाज अजिंक्यने मात्र पहिला चेंडू अप्रतिम हाताळले बॅकफुटवर जाणंच भाग पाडला अभिला पुन्हा एकदा अजिंक्य करणार कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत चेंडू मात्र आउटफील्ड वरती गवत असल्या कारणाने तिथे थांबला आणि या दरम्यान दोन धावा पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे धावसंख्येचा श्रीगणेश होतोय तो म्हणजे पैरवणा देवळे संघाचा आणि त्याचबरोबर अभिचा देखील वैयक्तिक धावसंख्येचा ओपनिंग होतं या ठिकाणी खातं उघडत होतोही पुन्हा एकदा अजिंक्य क्षेत्रक्षय व्यूवर असणं पाहू शकाल लॉंग ऑफ डीप कव्हरला क्षेत्रक्षय डीप पॉइंटला आहे एक थर्ड मॅनला क्षेत्रक्षक आहे ओ हो 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 यावेळेस मात्र हुक केलाय फाईन लेगच्या वरून षटकार आणि धावसंख्या धावपलकावरती 8 चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल मोठ्या फटके मारावे लागतील कारण मोठं लक्ष चेस करायचं आहे आणि जेव्हा जेव्हा मोठं लक्ष चेस करायचं असतं तेव्हा तेव्हा मोठ्या फटक्यांची नितांत गरज असते दुहेरी धावेने अकाउंट ओपन केल्यानंतर हा खराब चेंड होता शॉर्ट ऑफ लेंथ होता शफल झाले जागा बनवली हा फटका त्यांनी बनवला आणि फायनल सीमारेषा क्लिअर केली पुन्हा एकदा अभि सज्ज होतोय धावसंख्या धावफलकावरती 8 अजिंक्य निर्ज गावींकडनं ओवर द विकेट षडा लागून चेंडू फायनल लेगला आलाय तर युवा कीर्तनकार विलास महाराज सनस यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत सर्व खेळाडूंना शुभेच्छा आल्या आहेत स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि घाटकोपरवरनं या शुभेच्छा आलेल्या आहेत तर महाराजांचं मनापासून आभार स्वागत आहे आपलं देखील आपण ही स्पर्धा पाहत असाल तर आपला स्वागत आहे आपला शुभाशीर्वाद या सर्व खेळाडूंच्या पाठीशी असणं गरजेचं आहे आणि या दोन धाव्याने संघाची धावसंख्या धावपलकावरती दुहेरी अंकात प्रवेश करते 11 धावा चांगली सुरुवात आहे एक षटकार आलेलं आहे आणि एक चांगली भागीदारी बिल्टअप होणं फार गरजेचं आहे जबाबदारीने खेळ करावा लागेल एकाग्रता दाखवावी लागेल संयमही दाखवावा लागेल आक्रमकताही दाखवावी लागेल हो यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरून वॉर शॉट निलेश जाधव इथून दाखवतात की हा षटकार आहे फिल्डिंग झाल्यानंतरही ते डगआउटमध्ये आले नाही तिथूनच आनंद घेत आहेत आणि या षटकराने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा काय सुरुवात आहे फ्लाइंग स्टार्ट विश्वासक आश्वासक सुरुवात इटका जेव्हा पत्थरशे दशास तसं उत्तर दिले तुम्ही मारल्यात आम्ही सुद्धा मारणार बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी आणि या 17 धावेने एक जबरदस्त सुरुवात दिलेली आहे भैरवणा देवळे संघाला या दोन सलामीवीराने विशेष करून आपण जर पाहिलं तर अभिने सुरुवात चांगली केली त्यानंतर अक्षयच्या बॅटमध्ये देखील एक षटकार पाहिलंय आणि आता चिंता वाढलेली आहे धोक्याची घंटा वाजवलेली या दोन फलंदाजांनी परसुले संघासाठी 53 धावांचं टार्गेट आहे 17 धावा झालेल्या आहेत म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर 35-36 धावांची अजूनही गरज आहे 36 धावा करायचे आहेत 18 चेंडू मध्ये आस्किंग रेट आहे 12.00 प्रति षटका मागे 12 धाव बघूया स्वप्नील येतात गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलने बॅटिंग चांगली केली होती मात्र बॉलिंग करावी लागेल अजिंक्यने डॉट चेंडू फेकून अशा पल्लवीत केल्या होत्या पण त्या अजिंक्यने नंतरच्या 5 चेंडू तब्बल 17 धावा खर्च केल्या आणि खूप महागडी गोलंदाजी स्वप्नील ओ खोलवर टप्प्यात चेंडू ब्लॉक हॉल मध्ये
ब्रह्मास्त्र म्हटलं तर क्रिकेटमध्ये भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवणारा हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ज्याला ग्रामीण भाषेत वृंदाई म्हणतात. डॉट चेंडूने स्वप्नीलने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा ओ खराब चेंडू फूल केलाय स्क्वेअरच्या दिशेने आणि हा चौकार येतोय अब्बीच्या बॅटमधून. पहिला चेंडू अत्यंत चांगला होता, खोलवा टप्प्याचा होता, पण हा शॉर्ट ऑफ होता. फिरकी आक्रमण सुरू केलेलं आहे, फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतायत, पण फिरकी गोलंदाजी करण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असायला हवं आणि चेंडूचा टप्पा फार महत्त्वाचा असतो. आणि या चौकावर संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धाव. पुन्हा एकदा स्वप्नील अभिसाठी. ओ ऑन साइडला वळवलाय बॉटम हँडचा सुरेख वापर. काय तंत्र, काय नजाकत, अत्यंत जबरदस्त फुटवर्कचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 25. फलंदाजांना रोखणं फार कठीण होऊन बसलं मैदानातही. आपण पाहिलं तर गोलंदाजाने इथे नक्कीच सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी डॉट चेंडू फेकला होता, पण त्यानंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी. अभिच्या बॅटमधून सलग हा दुसरा चौकार येतोय. धावसंख्या 25, अजूनही 28 धावांची गरज आहे. 53 टार्गेट आहे. पडसुले संघाच्या फलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि करायचे आहेत 28 धावा. सामना बॅलन्स आहे अजूनही, मी म्हणेन अजूनही या सामन्यामध्ये पडसुले संघ कमबॅक करू शकतो. ओ कमबॅक कसं होणार, जेव्हा अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर कमबॅक करणं कठीण आहे, सामना जिंकणं कठीण आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. एक जबरदस्त भागीदारी, 31 धावांची एक अभेद्य भागीदारी नोंदवण्यात आली पहिल्या गड्यासाठी आणि दोघांनी एक चांगली सुरुवात दिलेली आहे. 14 चेंडू 22 धावांची गरज आहे. सामना सोपा होत चाललाय आणि भैरवना देव संघ या ठिकाणी दाखवतोय आम्ही चॅम्पियन का होतोय मैदानावरती. मागच्या स्पर्धेत आम्ही अजिंक्यपदावरती आपलं नाव कोरलं होतं. पुन्हा एकदा आणि यावेळेस मात्र चेंडू फाईन लेग सीमारेषा, वन बाउन्स ओवर द लाईन जातोय. आणि अशा प्रकारे हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 35. प्रश्न पडलाय परसुले संघाच्या संघनायकाला, करावं तरी काय करावं, कारण कुठलाही गोलंदाज धावसंख्येवरती अंकुश लावू शकला नाही. कुठल्याही गोलंदाजाने आत्तापर्यंत एकही गडी बाद केलेला नाही आहे. 13 चेंडू 18 धावांची गरज आहे. हो यावेळेस मात्र स्क्वेअर लागला. हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या धावफलकावरती 41. 41 म्हणजे अजूनही 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू 12. पुढचा सामना सौडली बी आणि देवपूर टॉससाठी या दिली. आता एक रिव्हर्स शॉट मारण्याचा मोह मनामध्ये नक्की झाला होता. सडवली बी आणि देवपूरमध्ये दत्तदादा केसरकर यांच्या शुभासते. हो बॅटची कडा लागली आहे, झेलची शक्यता आहे. फलंदाज अक्षयचे खेळण करत आता मेडल काढून परिधान करत आहे. यायचं आहे अभि मॅन ऑफ द मॅच. तर भैरवनाथ देवळे अर्थातच निलेश जाधवचा संघ विजयी झालेला आहे. तर पुढचा सामना सडवली बी वर्सेस देवपूरमध्ये आणि या सामन्याचं धावतं वर्णन पहिल्या सत्रात आपण ऐकूया. सूरज मोरे मॅन फ्रॉम घाटकोपर आणि त्यानंतर द्वितीय सत्रात आपण ऐकणार आहोत प्रथमेश ठाकूरला मॅन फ्रॉम तिसगाव नेतिवली. धन्यवाद विनोद पाटील सर
वॉइस ऑफ डोंबिवली खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंग चढतोय। ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हैं। आताचा झालेला सामन्याचा सामावीर पुरस्कार अभि केसरकर याला माननीय उपसचिव सचिव युवराज दादा दावेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेला आहे। चालू सामना